नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्वे यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की एमपीएससी टायपिंग स्किल टेस्ट साठी नेमकं कोणतं सॉफ्टवेअर वापरायचं. तर त्यामध्ये ISM V6 हे सॉफ्टवेअर वापरायचं की इंडिक इनप्युट टूल हे सॉफ्टवेअर वापरायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कोणतं सॉफ्टवेअर वापरायचं आणि आयोगाची जी टेस्ट आहे तर ती क्वालिफाय कशी करायची तर याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, यासाठी आपण अगोदर ISM V6 हे सॉफ्टवेअर ओपन करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी ISM V6 हे सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे आणि या ठिकाणी ज्यावेळेस आपण त्याची सेटिंग करतो तर या ठिकाणी रेमिंग्टन मराठी किंवा रेमिंग्टन कीबोर्ड दिसत आहे. बघा, या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला, रेमिंग्टन मराठी म्हणजे रेमिंग्टन कीबोर्ड या ठिकाणी दिसत आहे. तर आयोगाने सांगितलेलं आहे की रेमिंग्टन कीबोर्डचा वापर करून आपल्याला टायपिंग करायचं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण ISM V6 या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कोणतंही मराठी मॅटर MS Word मध्ये टाईप करतो तर त्यावेळेस आपल्या चुका होत नाहीत किंवा कोणताही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. तर बघूया, एक दोन सेंटेन्स टाईप करून आपण या ठिकाणी याला मिनिमाइज करूया आणि MS Word फाईल ओपन करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण एक सेंटेन्स टाईप केलेला आहे आणि टाईप करताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. त्यामुळे आपल्याला MS Word मध्ये टाईप करत असताना ISM 6 या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने आपल्याला MS Word मध्ये टायपिंग करता येईल किंवा प्रॅक्टिस करता येईल. मात्र ज्या वेळेस कोणताही ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल तर त्यावेळेस जर आपल्याला ISM V6 या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने टायपिंग करायची असेल तर ती टायपिंग होऊ शकणार नाही. तर बघा, या ठिकाणी मित्रांनो आपण डेव्हलप केलेलं जे काही सॉफ्टवेअर आहे या ठिकाणी, तर बघा यामध्ये ज्यावेळेस आपण ISM V6 या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने टाईप करतो तर त्यावेळेस काय प्रॉब्लेम येतोय. या ठिकाणी टाईप करूया आपण, तर बघा मित्रांनो, ज्या ज्या वेळेस या ठिकाणी मी टाईप केलेला आहे या सॉफ्टवेअर मध्ये किंवा ऑनलाईन म्हणजे ज्या ठिकाणी गुगल क्रोम असेल किंवा मायक्रोसॉफ्ट एज असेल या ठिकाणी ज्यावेळेस टाईप करायला जातो आपण, तर अगोदरचे शब्द हे टाईप होत नाही किंवा अगोदरचे शब्द हे पुसले जातात ISM V6 या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने. तर म्हणून आयोगाने काय केलेलं आहे की या ठिकाणी इंडिक इनप्युट टूल या सॉफ्टवेअरचा वापर करायला आपल्याला सांगितलेला आहे. तर आता एकदा आपण इंडिक इनप्युट टूल हे सॉफ्टवेअर ओपन करूया आणि त्याद्वारे आपण या ठिकाणी टायपिंग करण्याचा प्रयत्न करूया. आणि बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इंडिक इनप्युट टूल हे सॉफ्टवेअर सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी टास्क बार वर आपल्याला दिसते ते. आणि आता आपण MS Word मध्ये अगोदर टाईप करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सहजपणे सेंटेन्स टाईप करता आलेला आहे MS Word मध्ये, म्हणजे MS Word मध्ये इंडिक इनपुट टूलच्या साहाय्याने आपल्याला मराठी टायपिंगची प्रॅक्टिस करता येईल. त्याचबरोबर आता आपण याला मिनिमाइज करूया आणि आपलं जे सॉफ्टवेअर आहे तर यामध्ये आपण इंडिक इनपुट टूलच्या साहाय्याने टायपिंग करून बघूया.
आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आपण या ठिकाणी गुगल क्रोम असेल किंवा इतर कोणतंही सॉफ्टवेअर असेल तर त्यामध्ये सहजपणे आपल्याला इंडिक इन्फ्यू टूलच्या सहाय्याने टायपिंग करता येईल. तर मित्रांनो, म्हणूनच एमपीएससी आयोगाने आपल्याला ISM V6 या सॉफ्टवेअर ऐवजी त्यांच्या वेबसाईटवर इंडिक इन्फ्यू टूल हे सॉफ्टवेअर अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यामुळे आपण ISM V6 हे सॉफ्टवेअर वापरण्याऐवजी इंडिक इन्फ्यू टूल हे सॉफ्टवेअर वापरून त्यामधील रेमिंग्टन गेल कीबोर्डचा वापर करून आपल्याला सहजपणे टायपिंगची प्रॅक्टिस करता येईल आणि आयोग सुद्धा अशाच प्रकारची टेस्ट कंडक्ट करणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त इंडिक इन्फ्यू टूलच्या सहाय्यानेच सराव करावा, जेणेकरून आपण एमपीएससी क्लर्कची जी काही टायपिंग स्किल टेस्ट आहे तर त्यामध्ये सहजपणे आपण ती परीक्षा क्वालिफाय करू शकणार आहात. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.